माइंड लाइट न्यूज वाहिनी प्रस्तुत महाराष्ट्राचा महावक्ता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सह प्रायोजक जनजागृती विद्यालय लिंगनकेरूर वर काळी शिवार माती यांची नाळ न तोडणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्या हातांना मनपूर्वक वंदन। लेखक राजन गवस यांची ब बळीचा नावाची कादंबरी हातामध्ये आली। पानावरचे प्रत्येक शब्द हे भाकरीच्या निर्मात्याचे शेतकऱ्याचे हाल ओरडून सांगायला लागले आणि क्षणार्धात जाणीव झाली मातीतून मातीसाठी जगण्याचं बळ ज्यावेळी तुमच्या आणि माझ्या उरामध्ये उतरेल त्यावेळी आम्ही नियतीच्या प्रत्येक वादळाला हरवलेलं असेल। जागतिकीकरणाच्या गोंडस आणि फसव्या नावाखाली अनेक समस्यांची बांडगुळं याच मातीच्या अवतीभवती आवासून उभी राहिलेली असताना आसमानी संकटाबरोबर मनमानी धोरणाचाही फटका शेतकऱ्यांच्या जगण्याला बसतो आहे। म्हणजे एकीकडे शोषणाचे हल्ले चौफेर चालू राहतात, निसर्ग मुजोर होतो, व्यवस्था हिटलर होते, आता जगायचं कसं, शेती करायची तरी कशी, माती कपाळाला लावून का बीज छातीस कवटाळून हा एकमेव गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अगदी आजतागायत इथल्या शेतकऱ्यांच्या समोर आवासून उभा राहिलेला असताना शेतकऱ्यांविषयी गळे काढून जो तो संसदेत लढतोय आणि आमच्या लाखाचा पोशिंदा मात्र रोज फासावर चढतोय हे जळजळीत वास्तव मन विषण्ण करायला लागतं। तेव्हा काय सांगू राजा माझ्या देशाचे हाल, पहाटेचा पेपरही आता दिसतो लालेलाल, नशीबही आता नाही देत साथ, पावसानंही घातली कंबरड्यात लात, कृषी प्रधान देश फक्त कागदावरती राहिलाय आणि सांगा रसिक हो शेतकरी कोणी सुखी पाहिलाय, बळीराजाची हीच बेदखल वेदना घेऊन उभी आहे। नमस्कार, मी अलिशा मीनाक्षी अनिल सांगलीहून विषय मांडते आहे माझा बाप शेतकरी राजा। ज्या देशाचा नाम उल्लेख कृषी प्रधान देश म्हणून केला जातो, जिथली 60% जनता ही शेतीवरती अवलंबून असून जिथलं समाज जीवन एकेकाळी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या त्रयींवर आधारित जीवन जगत होतं, त्याच देशातील शेतीचं जैविक आणि आर्थिक आरोग्य बिघडलं। गेल्या काही वर्षांमध्ये कृषी पतपुरवठाही खालावला। 2019 साली अर्थसंकल्पामध्ये 31,000 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीपैकी 19,000 कोटींची गुंतवणूक केवळ शेती क्षेत्रासाठी केलेली आहे असंही सांगण्यात आलं, पण दुसरीकडे मात्र सरकारी धोरणानुसार इथला शेतकरी दरमहा 1,700 रुपये उत्पन्नावर जगत असताना दुसरीकडे मात्र याच देशातील 1% सरकारी आणि निमसरकारी बाबूंसाठी 7वा वेतन आयोग लागू करणार आमचं शासन। मराठवाड्यामध्ये लागेल त्याला शेततळी देऊ, चारा छावणीपेक्षा दावणीला चारा देऊ अशी आश्वासनं आणि जनावरांसाठी चाराही उपलब्ध नसताना शेतातून निघणारा तब्बल 2,10,00,000 किलो इतका चारा व्हाईट चारकोलच्या निर्मितीसाठी नष्ट करणाऱ्या कारखान्यांवर कुठल्याच प्रकारची कारवाई न करणारं आमचं शासन। स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेल्या सीटू या सूत्रानुसार खतं पाणी इंधन बियाणं मजुरी आणि यंत्रवापर आदी घटकांबरोबर जमिनीचं भाडंही निश्चित केलं जावं अशी मागणी केलेली असताना जमिनीचं भाडं वगळणारं आमचं शासन तात्पुरत्या स्वरूपात मदतीच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांना भावनेच्या लाटांवरती तरंगत ठेवण्याचं काम करायला लागतं आणि सबंध जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला सुखांतिकेची आश्वासनं देऊन शोकांतिकेचा नायक ज्यावेळी बनवलं जाताना तेव्हा शेतकरी राजाची पण हीच व्यथा असली पाहिजे की तूप साखरेत लोळणारे असे शेती प्रश्नांवर लढतात आणि मातीवर पाय नसणारेच मातीचं गोडवे गातात। आज तागायत आमच्या राज्य शासनाची चुकत आलेली आर्थिक ध्येयधोरणं ही शेतकऱ्यांच्या सद्यवस्तुस्थितीस कारणीभूत आहेत हे प्रथम आम्हाला मान्य करायला हवं। एकीकडे ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन कर्जमाफीच्या विळख्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांची यादी निश्चित करताना एकाच शेतकऱ्याच्या आधार कार्ड नंबरवर अनेक शेतकरी नोंदवल्याच्या घटना एकीकडे घडतात तर दुसरीकडे महावितरणाच्या माध्यमातून करवसुली केली जाते, 4-5 तासातच वीज कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित केला जातो आणि आम्हाला 12 तास वीज पुरवठा हवा ही शेतकऱ्यांची मागणी अक्षरशः फोल ठरवली जाते। एकीकडे पाणी हा कच्चा माल असणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी अतिशोषित पाणलोट क्षेत्रामधून पाण्याचा उपसा करण्यासाठी केवळ 1.5 रुपयामध्ये 500 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्याचं धोरण आमचं शासन राबवतं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी आमचं शासन असफल ठरतं। या उलट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत इथल्या शेतकऱ्याला सांगितलं जातं की तुमच्याकडे असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुम्ही पिकांचं नियोजन केलं पाहिजे। वरील साऱ्या गोष्टी काय निदर्शित करतात, दुष्काळ हा फक्त पाण्याचा नाही तर तो राज्यकर्त्यांच्या अकलेचा सुद्धा आहे।
खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर एका ठराविक पातळीखाली जाऊ नयेत यासाठी हमी भावाची संकल्पना अस्तित्वात आली। खरं तर ही किमान भाव पातळी असून याला वरचा दर मिळणं अपेक्षित असतं, पण आम्ही किमान भाव पातळीला कमाल भाव पातळी ग्राह्य धरायला लागलो। शेती नियंत्रण मुक्त आणि संरचना युक्त व्हायची असेल तर शेतीमालाच्या भावाचा म्हणजे हमी भावाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे। आज आमच्या शेतकऱ्याला हुकुमी भाव हवा आहे। गुजरातमध्ये निवडणुकांची संधी साधत कापसाला बोनस दिला जातो, पण महाराष्ट्रातलं चित्र काय? 2015 साली केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक माननीय केशव क्रांती यांनी सांगितलेलं होतं की BT2 वाणाची प्रतिकारक क्षमता कमी होत असल्या कारणास्तव कापसावरती बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। पण केवळ बियाणे कंपन्यांचं हित साधण्यासाठी आम्ही त्या अहवालावर कुठलीच कार्यवाही केली नाही। ज्यावेळी मी सोयाबीनचा विचार करायला लागते, 2019 साली सोयाबीन प्रोफेसर असोसिएशन ऑफ इंडिया असं म्हणालं होतं की सोयाबीनचं उत्पन्न हे 19% घटलं, तेव्हा आमचं केंद्र सरकार म्हणालं एकूण उत्पन्नाच्या 3% सोयाबीन केंद्र सरकार खरेदी करेल, म्हणजे उर्वरित 97% सोयाबीनवर आमच्या शेतकऱ्याला पाणी सोडावं लागलं किंवा तो मातीमोल भावामध्ये विकावा लागला। दुग्ध व्यवसायावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करत असताना लक्षात की इथल्या शेतकऱ्यांनी या आधीच सहकारी दूध संघाकडे गाईच्या दुधाला प्रति लिटर खरेदी दर 27 रुपये मिळावा अशी मागणी केलेली असताना गाईच्या दुधाला प्रति लिटर खरेदी दर 20 रुपये दिला जातो, म्हणजे प्रति लिटर मागे इथल्या शेतकऱ्याला 7 रुपयांची तूट सोसावी लागते। या सगळ्यात समस्या केवळ कर्जमाफीने संपतील का? तर बिलकुल नाही। माती परीक्षण केंद्राची उभारणी असेल, युरियायुक्त निमकोटिंग करणं असेल, जिल्हा स्तरावर शासकीय गोदामांची आणि शीतग्रहांची निर्मिती असेल, उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देणं असेल, किंवा अटल महापणन कृषी अभियानाच्या अंतर्गत आम्ही पंजाब राज्याशी जो समझोता करार केला तो इतरही राज्यांशी केला, तर शेतकऱ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं ती बाब हिताची ठरू शकते। किंवा कोल्हापूरच्या संशोधन केंद्रातून MS 1001 नावाचं ऊसाचं नवं वाण विकसित करण्यात आलं, जे नवं वाण क्षारपड जमिनीमध्ये सुद्धा लागवडीत होऊ शकतं। या सगळ्याच उपाययोजना भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी नाही पण कर्जमुक्ती नक्की देतील। सरते शेवटी इतकंच, बळीराजा हवामानाचा अंदाज नेहमीच बदलतो, तू जगण्याचा अंदाज बदल। बळीराजाची ताकद पाहून कोसळतीला आसने आणि माती चारल्यावर सांगा कशी द्यायला आश्वासने। मनपूर्वक धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, कमेंट लिहा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।